नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅमेटोजेनेसिस, म्हणजे स्पर्मेटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस. ह्युमन बिईंगमध्ये किंवा हायर ॲनिमलमध्ये जे काही रिप्रोडक्शन आहे ते विथ द हेल्प ऑफ गॅमेट असं होत असतं. त्यामधलेच गॅमेट कशा पद्धतीने तयार होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिले आहेत, जसं की पहिला टॉपिकचा आपण अभ्यास केला होता त्याची लिंक आहे. त्याचबरोबर ह्या टॉपिकमधील मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचाही आपण तिथं लिंक दिली आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा व व्हिडिओला सुरुवात करा. बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅमेटोजेनेसिस, म्हणजेच त्यामध्ये आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्म, फॉर्मेशन ऑफ ओहम आणि त्यांचं स्ट्रक्चर. त्याचबरोबर जे काही इम्पॉर्टंट आहे ते बघा इथं, त्यामध्ये आपण बघणार आहोत हार्मोनल रेग्युलेशन, जे मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये कशा पद्धतीने ह्या प्रोसेसला कंट्रोल केलं जातं, हार्मोनल रेग्युलेशन काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल की कशा पद्धतीने हार्मोनल रेग्युलेशन असतं, स्पर्म कशा पद्धतीने तयार होतात, ओहम कशा पद्धतीने तयार होतो हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये समजेल. बघा, सुरू करूया आपण गॅमेटोजेनेसिस. बघा, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट इन सेक्शुअल रिप्रोडक्सिंग ॲनिमल. बघा, जे काही हायर ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, म्हणजेच त्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन आणि फ्युजन ऑफ गॅमेट हे एक इम्पॉर्टंट प्रोसेस असते. त्यातलेच गॅमेट फॉर्मेशनचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. मेलमध्ये जे गॅमेट असतात त्याला काय म्हणतो आपण? स्पर्म. आणि फिमेलमधल्या गॅमेटला म्हणतो आपण ओहम किंवा एक. असे गॅमेट हे तयार होत असतात. आता हे गॅमेट कुठं तयार होत असतात? तर गोनॅड्समध्ये. बघा, गोनॅडमधील जे काय प्री मॉडल सेल आहेत, प्री मॉडल जर्म सेल, या जर्म सेलपासून हे गॅमेट तयार होत असतात. आता हे प्री मॉडल जर्म सेल काय आहेत, कशा पद्धतीने त्या तयार झालेल्या असतात हे आपण हिस्टॉलॉजीमध्ये पाहिलं होतं. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. त्यामध्ये आपण हिस्टॉलॉजी ऑफ गोनॅड्स, म्हणजे हिस्टॉलॉजी ऑफ ओरी, हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस याचा अभ्यास केला होता. त्याचा तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकचा वापर करून तुम्ही अभ्यास करा. बघा, यामध्ये आपण अजून काय पाहणार आहोत तर स्पर्मेटोजेनेसिस, दॅट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट ऑर स्पर्मेटोझोआ इज कॉल्ड ॲज द स्पर्मेटोजेनेसिस. आणि ऊजेनेसिस, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट, दॅट इज ओहम ऑर एग इज कॉल्ड ॲज ऊजेनेसिस. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये. बघा, प्रोसेस लक्षात आली, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? प्रोडक्शन ऑफ गॅमेट. म्हणजे कोणते काय आहे त्यामध्ये? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचा प्रोडक्शनला काय म्हणते आपण? गॅमेटोजेनेसिस. त्याचबरोबर आपल्याला अजून दुसरा पॉईंट काय लक्षात आला की हे दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात, त्यामध्ये स्पर्मेटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस असे दोन पॉईंट या व्हिडिओमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. पॉईंट बघा, नेक्स्ट बघू आपण यामध्ये काय आहे तर स्पर्मेटोजेनेसिस. बघा, पहिली प्रोसेस म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट हे कुठं होते? बघा, इट इज द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट ऑर स्पर्मेटोझोआ फ्रॉम जर्मायनल एपिथेलियम ऑफ द टेस्टिस. आता बघा, हे टेस्टिसचा एक टीयू दिला आहे. टेस्टिसमध्ये जे काय सेमिनिफेरस ट्यूब्युल असतात, सेमिनिफेरस ट्यूब्युलचा आपण एक टीयस इथं पाहतो आहे, त्यामध्ये हा जो लेअर दिसतो आहे त्याला, त्या लेअरला काय म्हणतो आपण? जर्मायनल इपिथेलियम. ह्या जर्मायनल इपिथेलियलपासून काय होत असते तर स्पर्म अराईज होत असतात किंवा स्पर्म तयार होत असतात. त्याचबरोबर इथं ह्या कलरच्या काही सर्टोली सेल दिलेत. बघा, ह्या सर्टोली सेलचा पण तिथं काय आहे तर यूज आहे. ह्या सर्टोली सेलपासून पण तिथं काहीतरी त्यांचा इम्पॉर्टंट आहे. आपण ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत असताना बघूया आपण, तुम्हाला समजेल ह्या सेलचा आपण इथं मेन रोल आहे स्पर्मेटोजेनेसिसमध्ये. आपण स्टेप बाय स्टेप बघू, लक्षात येईल तुम्हाला. बघा, पहिल्यांदा काय होतं? गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे काय आहे तर हायपोथॅलॅमसने रिलीज केलेलं ऑन सेट ऑफ द प्युबर्टी, म्हणजे ॲट द एज ऑफ द 12 to 14, म्हणजे मेल मॅच्युरिटी जेव्हा येत असते त्यावेळेस काय होणार आहे? गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे हार्मोन रिलीज होत असतं. कुठून? हायपोथॅलॅमसमध्ये. बघा, हार्मोनल रेग्युलेशन आपल्याला बघायचं आहे, त्यामध्ये कोणते कोणते हार्मोन आपण इथं उल्लेख करतो त्याचा तुम्ही लक्षात ठेवा. पहिला हार्मोन पाहतो आपण गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. इट इज द रिलीज्ड बाय द हायपोथॅलॅमस ऑन सेट ऑफ द प्युबर्टी. इट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा, नेक्स्ट हार्मोन कोणता आहे? FSH, म्हणजेच कोणतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इंड्यूसेस द स्पर्मेटोजेनेसिस. बघा, हे दोन हार्मोन इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे कोणतं? गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन आणि FSH. आता हे यांचं स्टिम्युलेशन कोणाला करते? सेमिनिफेरस ट्यूब्युल इज लाइनड बाय द सेल सिंगल लेअर ऑफ द क्युबॉइडल इपिथेलियम कॉल्ड जर्मायनल इपिथेलियम. लक्षात आलं?
जर्मायनल इपिथेलियम ह्या लेअरवर, म्हणजे बघा गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन कुणावरती कुणाला स्टिम्युलेट करणार आहे, एफ एस एचला, आणि एफ एस एच काय करत असते तर ह्या जर्मायनल इपिथेलला स्टिम्युलेट करून तिथं काय होते स्पर्मला प्रोड्यूस करत असते. बघा हे झालं स्पर्मेटोजेनेसिसचं. बघा इंट्रोडक्शनमध्ये काय पाहिलं आपण, इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, इट इज इंड्यूस्ड बाय द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन ऑनसेट ऑफ द puberty, it stimulate the FSH, that is follicle stimulating hormone, and this follicle stimulating hormone are attack on the germinal epithelium, that is the layer of the seminiferous tubule, and this seminiferous tubule layer called germinal epithelium are produce the sperm. बघा ह्या प्रोसेसमध्ये आपण तीन स्टेपमध्ये आपण त्याला डिवाइड केले, त्यामध्ये कोणते कोणते आहेत, एक आहे ते मल्टिप्लिकेशन फेज, नंतर ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. ह्या तीन फेजमध्ये ही स्पर्मेटोजेनेसिस कॅरी होत असते किंवा पूर्ण होत असते. ह्या फेजचा आपण अभ्यास करू. बघा मल्टिप्लिकेशन फेज यामध्ये काय होते, बघा ज्या काही प्री मॉडल जर्म सेल आहेत किंवा प्री मॉडल सेल्स आहेत त्यांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होते, म्हणजे त्यांचं काय होतं, नंबर इन्क्रीज होते. आता ह्या प्री मॉडल सेल काय, तर आपण पाहिलं की जर्मायनल एपिथेलच्या सेल्स आहेत त्यांचा, त्या कशा असतात, डिप्लॉइड असतात. आता डिप्लॉइड आणि हेप्लॉइड हे शब्द आपल्यासाठी नवीन नाहीत. बघा डिप्लॉइड म्हणजे काय, की ज्यांचा क्रोमोझोम नंबर 2n आहे, म्हणजेच काय आहे, 46 हा क्रोमोझोम नंबर आहे, म्हणजे ज्या काय प्री मॉडल जर्म सेल आहेत त्या डिप्लॉइड आहेत. ऑफ द सेमिनिफेरस ट्यूबुल अंडरगो द रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ द स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे बघा ह्या प्री मॉडल सेलमध्ये काय झालं, मायटॉसिस झालं. मायटॉसिस डिव्हिजन लक्षात ठेवा, मायटॉसिस, मायटॉसिस डिव्हिजन म्हणजे काय, तर त्या काय करत असते, इक्वेटल, म्हणजे इक्वल डिव्हिजन होत असते, म्हणजे एकाच सेलपासून सेम ॲज इट इज सेम सेल तयार होण्याचं इथं प्रोसेस होत असते, म्हणजे त्याला काय म्हणतात आपण, मायटॉसिस, म्हणजे एकासारख्याच दोन समान असणाऱ्या, म्हणजे डिप्लॉइड सेलपासून डिप्लॉइड सेल इथं प्रोड्यूस झाल्या, मग इथं काय झालं, प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ द स्पर्मॅटोगोनिया. बघा प्री मॉडल सेलमध्ये काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं, त्यांच्यापासून काय कोणत्या सेल तयार झाल्या, तर स्पर्मॅटोगोनिया, ह्या पण कशा आहेत, तर डिप्लॉइड आहेत. बघा लक्षात आलं का, मल्टिप्लिकेशन सेल म्हणजे प्री मॉडल सेलचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, त्यामध्ये पण डिप्लॉइड सेल तयार होणार आहेत. बघा इज स्पर्मॅटोगोनिया इज द डिप्लॉइड अँड द 46 क्रोमोझोम नंबर, म्हणजे ह्या प्री मॉडल सेल कशा आहेत, तर डिप्लॉइड आहेत, त्याचबरोबर स्पर्मॅटोगोनिया ह्या सेल पण कशा आहेत, तर डिप्लॉइड आहेत. ही झाली मल्टिप्लिकेशन फेज. या त्यानंतर दुसरी फेज आहे आपल्याकडे ग्रोथ फेज. आता ग्रोथ फेजमध्ये काय म्हणतो आहे, बघा सम ऑफ द स्पर्मॅटोगोया स्टॉप द डिवायडिंग अँड ग्रो इन द साईज टू डेव्हलप द डेव्हलप इन टू द प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, दॅट इज द 2N ड्यू टू द अक्युम्युलेशन ऑफ द फूड. आता ह्यातील ज्या काय स्पर्मॅटोगोनिया होत्या त्या काय होणार आहेत, त्यांचं डिव्हिजन स्टॉप करणार आहेत, आणि काय करणार आहेत, त्या डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार आहेत. डेव्हलप म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये ग्रोथ करणार आहेत, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आहेत. त्या ग्रोथ कशामुळे होत आहे, तर त्यांच्यामध्ये ज्या काही सर्टोली सेल्स असतात त्यांना काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात. त्या न्यूट्रिशनमुळे काय होतं, तर ह्या सेलमध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. काय म्हणते, तर त्यांच्यामध्ये ग्रोथ झालेली दिसते, आणि त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, तर प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये. बघा प्रायमरी स्पर्मॅटोसाईट ही पण कसे डिप्लॉइड सेल आहेत. पॉईंट लक्षात आला का, बघा ग्रोथ फेज, ग्रोथ फेजमध्ये काय होणार आहे, ज्या काय स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्या होत्या त्या स्पर्मॅटोगोनियाची डेव्हलप होणार आहे किंवा ग्रोथ होणार आहे, आणि त्यापासून काय तयार होणार आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट. बघा ही प्रायमरी स्पर्मॅटोसाईट ही पण कसे डिप्लॉइड आहे. ह्या दोन बघा फेज लक्षात आल्या का, ह्यामध्ये आपण काय काय पाहिलं, मल्टिप्लिकेशन फेज, मल्टिप्लिकेशनमध्ये काय झालं, त्या प्री मॉडल सेलचा नंबर इन्क्रीज झाला, आणि नंतर काय झालं, त्या पण कशा आहेत, तर डिप्लॉइड सेल आहेत. आणि नंतरची स्टेप होती ती ग्रोथ फेज. ग्रोथ फेजमध्ये काय झालं, त्या स्पर्मॅटोगोनियाचा म्हणजेच त्या डिप्लॉइड सेलमध्ये ग्रोथ झाली, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, आणि त्यांच्यापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाईट अशा प्रकारच्या सेल तयार झाल्या आहेत. बघा नेक्स्ट बघू आपण काय, तर मॅच्युरेशन फेज. आता ही इम्पॉर्टंट फेज आहे मॅच्युरेशन फेज. यामध्ये काय होते, बघा इट इन्वॉल्व द मियोटिक डिव्हिजन. मियोटिक डिव्हिजन लक्षात येते का, मियोटिक डिव्हिजन म्हणजे तिथं काय झालं, मियोसिस झाली. मियोसिस म्हणजे काय, इट इज द रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे काय होणार आहे, इथं डिप्लॉइड सेलपासून हेप्लॉइड सेल होणार आहेत. बघा लक्षात येतं का, इथं दिसतं आपल्याला की इथं काय झालं, 2N आहे, त्याच्यापासून N म्हणजेच काय, डिप्लॉइड सेल इथं तयार झाले आहेत. बघा इन द स्पर्मॅटोसाईट द फर्स्ट फेज ऑफ मियोटिक डिव्हिजन ऑकर्स अँड टू हेप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आर प्रोड्यूस. म्हणजे बघा
इथं काय झालं, जे काय प्रायमरी स्पर्मेटोसाइट होते, प्रायमरी स्पर्मेटोसाइटमध्ये काय झालं, मिओसिस म्हणजे मिओसिसची फर्स्ट मिओसिस इथं ऑकर झाली, अँड दॅट प्रोड्यूस द टू हेप्लॉइड सेल, दॅट इज आर कॉल्ड ॲज अ स्पर्मेट सेकंडरी स्पर्मेटोसाइट. बघा, सेकंडरी स्पर्मेटोसाइट तयार झाले तिथं पहिल्या मिओटिक डिव्हिजन द्वारे. त्यामध्ये काय झालं तर रिडक्शनल डिव्हिजन, तिथंच काय त्यालाच काय म्हणतं आपण मिओसिस, मिओसिस झाल्यामुळं काय झालं, रिडक्शनल डिव्हिजन झालं आणि टू स्पर्मेटो साइट्स तयार झाल्या, त्याला म्हणतं आपण सेकंडरी स्पर्मेटोसाइट. देन सेकंड फेज ऑफ मिओटिक डिव्हिजन ऑकर अँड प्रोड्यूस द फोर हेप्लॉइड स्पर्मेटिड्स. बघा, आता नंतर काय होणार आहे, तर मिओटिक सेवन, मिओटिक सेकंड म्हणजे सेकंड टाइप ऑफ मिओटिक डिव्हिजन आर ऑकर अँड देअर आर प्रोड्यूस द फोर स्पर्मेटोसाइट्स आर कॉल्ड ॲज द फोर स्पर्मॅटोसाइट. बघा, इथं काय झालं तर सेकंड मिओसिस झाले ह्या दोन सेलमध्ये, सेकंड मिओसिस मार्फत काय झालं तर इथं फोर सेल तयार झाल्या, त्या सेलला काय म्हणतो आपण स्पर्मॅटिड्स. हे पण कसे हेप्लॉइड सेल्स आहेत. बघा, ह्या सेल कशा आहेत तर स्पर्मॅटिड्स आर द नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. ह्या ज्या काही चार सेल तयार झाल्या आहेत त्या कशा आहेत तर नॉन फंक्शनल आहेत, की त्यामध्ये काय कोणत्याच प्रकारचं फंक्शन किंवा काही त्यांच्यामध्ये ऑकर्स नाही झालेला, फक्त काय झालं तर तिथं हेप्लॉइड सेल तयार झालेले, आणि त्यांचं परत ट्रान्सफर कशामध्ये येतं, ते स्पर्मॅटोजोवामध्ये. स्पर्मॅटोजोवा काय तर इट इज द फंक्शनल स्पर्म, आणि त्या प्रोसेसला काय म्हणतं आपण स्पर्मिओजेनेसिस. बघा काय होणार आहे, इथं स्पर्मॅटिड्स हे काय आहेत तर हेप्लॉइड सेल आहेत, त्या नॉन मोटाईल आहेत, नॉन फंक्शनल आहेत, आणि त्यांचं कन्वर्शन कशात झालं आहे तर फंक्शनल स्पर्मॅटोजोवामध्ये किंवा मध्ये कन्वर्शन होते, त्या प्रोसेसला म्हणतं आपण स्पर्मिओजेनेसिस. बघा, मॅच्युरेशन फेज, मॅच्युरेशन फेजमध्ये काय झाले तर चार स्पर्म इथं तयार झालेले दिसतात आपल्याला. कशा पद्धतीने झाले तर मिओसिसद्वारे. इट इज द रिडक्शनल डिव्हिजन, तर देर आर द टू टाइप ऑफ द मिओसिस ऑकर, फर्स्ट मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमधून दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले, आणि त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये काय झालं, मिओसिस सेकंडमध्ये चार सेल्स तयार झाल्या, त्याला काय म्हणतो आपण स्पर्मॅटिड. आणि ह्या स्पर्मॅटिड कसे आहेत तर नॉन फंक्शनल आहेत, लक्षात ठेवा. स्पर्मॅटिड म्हणलं की नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल टाईप सेल्स आहेत, आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं तर स्पर्मॅटोजोवामध्ये. स्पर्मॅटोजोवा काय आहे, इट इज द फंक्शनल स्पर्मॅटोजोवा, म्हणजे हे काय तर आहेत तर फंक्शनल आहेत, हे ॲक्टिव्ह आहेत. हे कशामुळे कोणत्या प्रोसेसने तयार झाले तर स्पर्मिओजेनेसिस. ठीक आहे, लक्षात आलं. बघा नेक्स्ट काय होते आपल्याला बघू, मॅच्युअर फेजमध्ये तर जे काय स्पर्मॅटोजोवा तयार झालेत किंवा ते काय स्पर्मॅटिड स्पर्मॅटोजोवा तयार झालेत ते कुठं, तर अजून सर्टोली सेलला अटॅच आहेत. सर्टोली सेल म्हणजे काय होतं, आपण पाहिलं होतं की जे काय आहे तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या सेल्स आहेत, त्या कशा असतात तर सायटोप्लाझमिक ब्रिजद्वारे त्या सर्टोली सेलला अटॅच असतात. म्हणजे बघा, स्पर्मॅटिड हे काय तर त्या सर्टोली सेलला अटॅच आहेत कुठं, सेमिनिफेरस ट्यूब्युल्समध्ये. नंतर स्पर्म हेड म्हणजे अशा प्रकारे काय झालं तर त्या सर्टोली सेलला अटॅच आहेत ड्युरिंग द स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे काय झालं, स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, स्पर्मॅटोजोवा तयार होण्याची प्रोसेस, म्हणजे मॅच्युअर स्पर्म तयार होण्याची प्रोसेस. त्यामध्ये काय होणार आहे, लेंथ ऑफ द स्पर्मॅटिड इन्क्रीजेस. बघा, इथं दिसते हे स्पर्मॅटिड आहेत आणि हे स्पर्मॅटोजो आहे, यामध्ये काय झाले तर तिथं लेंथ इन्क्रीज झालेली दिसते आपल्याला. सेंट्रिओल आर रिअरेंज्ड ॲज द प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल्स. आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये हे आपण डिटेलमध्ये बघू. स्पर्मिओजेनेसिस हा पॉईंट लक्षात ठेवा. स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, कन्वर्शन ऑफ द स्पर्मॅटिड्स इन टू द स्पर्मॅटोजोवा, अँड दॅट इज द इन्क्रीजेस ऑफ द स्पर्मॅटिड, म्हणजे त्याची साईज इन्क्रीज झाली, त्यामध्ये काय झालं, सेंट्रिओलची अरेंजमेंट झाली, आणि अजून काय होते बघा, मायट्रोकॉन्ड्रिया बिकम द स्पायरली अँड कॉइल्ड अँड ॲक्रोसोम इज फॉर्मेड फ्रॉम द गॉल्गी कॉम्प्लेक्स. आता स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये आपण हे डिटेलमध्ये बघू. यामध्ये आपल्याला काय झालं तर त्या स्पर्ममध्ये म्हणजे मॅच्युअर स्पर्म तयार होताना तयार दिसतो आहे, यामध्ये ॲक्रोसोमची अरेंजमेंट होते, मायटोकॉन्ड्रिया तयार होते, आणि त्यामध्ये काय झालं तर टेलची पण तिथं डेव्हलपमेंट तयार झालेली दिसते. बघा, अशा प्रकारे काय झालं तर तिथं मॅच्युरेशन फेजमध्ये मॅच्युरेशन ऑफ स्पर्म किंवा तिथं काय झालं तर स्पर्मचं इथं प्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसते. आता हे कसे तर फुल्ली ॲक्टिव्ह किंवा फुल्ली मॅच्युअर असे स्पर्म आहेत. बघा, फेज लक्षात आले का, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पहिला काय पाहिला आपण, प्री मॉडल फेज, त्याला काय म्हणतात आपण मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय पाहिलं आपण, प्रायमरी प्री मॉडल किंवा प्री मॉडल सेल कशा आहेत, त्या डिप्लॉइड आहेत, त्या डिप्लॉइड सेलपासून काय झालं, परत डिप्लॉइड सेल तयार झाल्या, त्याला काय म्हणतात आपण मल्टिप्लिकेशन फेज. त्या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये स्पर्मॅटोगोनिया ह्या सेल आपल्याला इथं तयार झालेल्या दिसल्या, स्पर्मॅटोगोनिया ह्या पण कशा डिप्लॉइड आहेत. त्यानंतर कोणती फेज होती, ग्रोथ फेज.
ग्रोथ फेज मध्ये काय झालं तर एका स्पर्मॅटोगोनियाचं किंवा एका त्या सेलचं ग्रोथ झाली किंवा त्यामध्ये डेव्हलपमेंट झाली किंवा त्याच्यामध्ये काय झालं ॲक्युमुलेशन ऑफ फूड म्हणजे त्याला न्यूट्रिशनल रिच मटेरियल भेटल्यामुळं त्याची ग्रोथ होऊन त्याच्यापासून काय झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाईट तयार झाली. प्रायमरी स्पर्मॅटोसाईट पण कसे आहेत हे डिप्लॉइड आहेत 2n नंबर आहे 46 त्यांच्यामध्ये क्रोमोझोम आहे आणि त्यामध्ये काय झालं तर अशा प्रकारची सेल तयार झाली. नेक्स्ट स्टेप होती आपल्याकडे मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये काय झालं जे काय प्रायमरी स्पर्मॅटोसाईट होते त्या प्रायमरी स्पर्मॅटोसाईटचं मिओसिसमध्ये किंवा रिडक्शनल डिव्हिजन झाली. रिडक्शनल डिव्हिजन होऊन काय झालं तर दोन सेल तयार झाल्या त्याला म्हणलं होतं आपण सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. आणि त्यानंतर मिओटिक सेकंड म्हणजे मिओसिस टूमध्ये काय झालं तर चार प्रकारच्या सेल तयार झाल्या सॉरी चार सेल तयार झाल्या त्या सेलला म्हणतो आपण स्पर्मॅटिड्स. ह्या कशा आहेत तर हेप्लॉइड सेल्स आहेत. बघा लक्षात आलं चार हेप्लॉइड सेल तयार झाल्या त्याला म्हणतो आपण स्पर्मॅटिड. स्पर्मॅटिड काय आहेत तर नॉन मोटाईल नॉन फंक्शनल ह्या सेल्स आहेत. त्या नॉन मोटाईल नॉन फंक्शनल सेलचं स्पर्मॅटोजोआमध्ये कन्वर्शन झालं विथ आर प्रोसेस कॉल्ड ॲज द स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिसमध्ये काय झालं तर त्या स्पर्मॅटिडचं कन्वर्शन स्पर्मॅटोजोआमध्ये झालं आणि हे कन्वर्शन होताना काय काय झाले त्यामध्ये त्या स्पर्मॅटिडची लेंथ इन्क्रीज झाली त्यामध्ये सेंट्रिओलची अरेंजमेंट झाली त्याचबरोबर काय झालं त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया तयार झाले इन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये मायटोकॉन्ड्रिया तयार झाले. त्याचबरोबर ॲक्रोसोम हा एक तयार झाला इन द फॉर्म फ्रॉम गॉल्गी कॉम्प्लेक्स. लक्षात आलं आता हे काय झाले तर चार प्रकारचे सॉरी चार स्पर्म इथं तयार झालेले दिसतात. लक्षात आलं ही झाली स्पर्मॅटोजेनेसिस. अशा प्रकारे स्पर्म इथं तयार झाले. आता आपण बघू की त्या स्पर्मचं स्ट्रक्चर काय आहे किंवा कशा पद्धतीने स्पर्ममध्ये अरेंजमेंट केलेले असते स्पर्म हे कशा पद्धतीने असतो. बघा स्पर्मिओजेनेसिसमार्फत किंवा स्पर्मिओजेनेसिसमध्ये त्या स्पर्मॅटिड सेलचं स्पर्ममध्ये कन्वर्शन झालं त्यालाच म्हणतो आपण स्पर्मॅटोजोआ. बघा स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये तुम्हाला समजेल की स्पर्म कशा पद्धतीचा असतो त्यामध्ये काय काय असतात कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पूर्णपणे अरेंजमेंट केलेली असेल. बघा स्पर्मला काय केलं तर तीन पार्टमध्ये आपण डिवाइड केले. एक आहे ते हेड बघा हेड एक रिजन आहे त्यानंतर मिडल पीस आणि टेल ह्या तीन पार्टमध्ये स्पर्मला नॉर्मली आपण काय करतो आहे तर डिवाइड केले आहे. बघा आता काय काय असतंय बघा स्पर्म म्हणजे काय इट इज द मोटाईल मायक्रोस्कोपिक एलॉन्गेटेड सेल. बघा एक फुल्ली मोटाईल म्हणजे जी सेल काय करत असते मोशन करत असते किंवा त्यामध्ये मुवमेंट होत असते अशा प्रकारच्या सेलला काय म्हणतो आपण मोटाईल स्पर्म मोटाईल सेल. आणि ही कशी आहे तर मोशन करणारी अशी प्रकारची सेल्स आहेत. तीन पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड केले. हेड बघू आपण हेडमध्ये काय ओव्हल हेड इज अ ओव्हल इन शेप अँड कंटेन द हेप्लॉइड न्यूक्लियस अँड ॲक्रोसोम दॅट इज प्रोड्यूस द हायड्रोलाइटिक एन्झाइम. बघा हा आहे तो हेडचा रिजन आहे. हेडमध्ये काय आहे तर एक आहे तो न्यूक्लियस दुसरा आहे तो ॲक्रोसोम. ॲक्रोसोमचं फंक्शन काय असते तर त्यामध्ये हायड्रोलाइटिक एन्झाइम असतात म्हणजे ते काय लायसिस करायचं काम करत असतात. 11वीमध्ये आपण एन्झाइममध्ये ह्या हायड्रोलाइटिक एन्झाइम काय असते ते आपण त्याचा अभ्यास केला होता. आपण तरी पण हे फर्टिलायझेशन वेळेसमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा ॲक्रोसोम ॲक्रोसोम कंटेन हायड्रोलाइटिक एन्झाइम दॅट इज द हायड्रोलायसिस द एनी टाईप ऑफ द मेम्ब्रेन. त्यानंतर हेप्लॉइड न्यूक्लियस. हेप्लॉइड न्यूक्लियस म्हणजे त्याचा क्रोमोझोम नंबर किती असणार आहे यन म्हणजेच 23 क्रोमोझोम तिथं काय असणार आहेत प्रेझेंट असणार आहे. हेड नंतर जो काय शॉर्ट रिजन आहे नेकचा नेक म्हणजे काय बघा इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅविंग द सेंट्रिओल्स. यामध्ये सेंट्रिओल्स असणार आहेत ते काय करत असतात बघा हेडला आणि मिडल पीसला कनेक्ट करायचं काम करते. बघा मिडल पीसमध्ये काय तर एक्झेल फिलामेंट सराउंडेड बाय 10-14 स्पायरल टर्न ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ह्या मिडल पीसमध्ये काय आहे तर एक असे 10-14 असे स्पायरल टर्नमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहेत. आता मायटोकॉन्ड्रिया काय आहे इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे दॅट प्रोड्यूस द एनर्जी फॉर द स्पर्म. म्हणजे स्पर्ममध्ये जी काय मोशन होणार आहे जी मुवमेंट होणार आहे त्यासाठी जी काय एनर्जी लागणार आहे ती एनर्जी ह्या मायटोकॉन्ड्रियामधून त्या स्पर्मला भेटणार आहे. ठीक आहे लक्षात आलं मिडल प्लीज. त्यानंतर बघू आपण टेल. टेल बघा काय तर इट इज द थ्रेड लाईक स्ट्रक्चर दॅट इज द एलॉन्गेटेड अँड थ्रेड लाईक स्ट्रक्चर. इट कंटेन द एक्झेल फिलामेंट. एक्झेल फिलामेंट त्यामध्ये असणार आहे. त्यामध्ये अजून काय तर इट इज अ लॉन्ग सिलेंडर अँड द टॅपरिंग पार्ट कंटेनिंग द सायटोप्लाझम. यामध्ये सायटोप्लाझम पण आहे एक ट्रान्सपोर्ट लिक्विड आहे त्याचबरोबर एक्झेल फिलामेंट आहे आणि जे कसे टॅपरिंग होत आहे म्हणजे टू वर द एन ती काय होणार आहे
हळू बारीक बारीक म्हणजे त्याचं नॅरो होत जाणार आहे अशा प्रकारे. आणि लास्टच्या पीसला म्हणते किंवा एंड पीसला म्हणते आपण एंड पीस. एंड पीस म्हणजे काय बघा, एक्झेल फिलामेंट अरायझिंग, ज्यामध्ये एक्झेल फिलामेंट काय आहे तर अब्सेंट आहे, अशा रिजनला काय म्हणतो आपण एंड पीस. बघा, एक्झेल फिलामेंट अरायझिंग फ्रॉम द डिस्टल सेंट्रल अँड द ट्रॅव्हल्स टुवर्ड द लेंथ ऑफ द टेल, म्हणजे पूर्ण टेलमध्ये हे काय झाले तर एक्झेल फिलामेंट प्रेझेंट आहे. एक्झेल फिलामेंट म्हणजे याच्यामध्ये जो काय फिलामेंट आहे त्याचा काय म्हणतो आपण एक्झेल फिलामेंट, आणि जो तो एक्झेल फिलामेंट अब्सेंट आहे त्याला म्हणतो आपण एंड पीस. लक्षात आलं? आता ह्या टेलचं फंक्शन काय, इट इज द यूज्ड इन द ट्रान्सपोर्ट लोकोमोशन, म्हणजे स्पर्मची जी काय लोकोमोशन आहे त्या लोकोमोशनमध्ये ह्या स्पर्मचं एक इम्पॉर्टंट असं फंक्शन आहे. तिथं काय होणार आहे, वल्वरिंग मुवमेंट. आपण फर्टिलायझेशनमध्ये किंवा ट्रान्सफर ऑफ स्पर्ममध्ये आपण त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. हे काय असणार आहे, एक लोकोमोशन करत असते अशा प्रकारे हे स्पर्मची टेल काय करत असणार आहे, अशी मुवमेंट करून काय होणार आहे ती ट्रान्सफर होत असते. लक्षात आलं? बघा, आपण इथं स्पर्मॅटोजेनेसिस कम्प्लीट केले. आता त्यामध्ये असणारे हार्मोनल रेग्युलेशन, कशा पद्धतीने हार्मोन्स इथं कंट्रोल केले जात असतात ते आपण बघू. बघा, हायपोथॅलॅमस, आपण सुरुवातीला पाहिला होता हा शब्द हायपोथॅलॅमस, त्यामध्ये काय काय बघतो आपण, हायपोथॅलॅमस रिलीज द गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. बघा, हे हार्मोन कोणी रिलीज केले तर हायपोथॅलॅमसमध्ये, हायपोथॅलॅमसमार्फत ते हार्मोन रिलीज झाले, त्याला म्हणतो आपण गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. हे हार्मोन काय केलं तर ते दिस हार्मोन अटॅक ऑन द अँटेटरी लोब ऑफ द पिट्युटरी ग्लँड, अँटेटरी लोब ऑफ पिट्युटरी ग्लँडवरती त्या हार्मोननी काय केलं, स्टिम्युलेट केलं. ते स्टिम्युलेशन झाल्यानंतर काय होणार आहे, दिस सिक्रेट द FSH अँड LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करणार आहे तर टेस्टिसवरती, त्या टेस्टिसमध्ये तो अटॅक करणार आहे. टेस्टिसमधील जे काय प्रीमॉडल सेल होत्या किंवा त्याला आपण म्हणतो आहे जर्म सेल, अशा प्रकारच्या जर्म सेलवरती ते काय करणार आहे, एफेक्ट करणार आहे. ते जेणेकरून काय होणार आहे, तिथून स्पर्मॅटोजेनेसिसला तयार स्टार्ट करणार. त्याचबरोबर सर्टोली सेल, ह्या सर्टोली सेल आपण पाहिल्या होत्या. सर्टोली सेल काय आहे तर ज्या न्यूट्रिशनल सेल्स आहेत त्या काय करणार आहेत तर स्पर्मॅटोजेनेसिसला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करत असेल. अशा प्रकारे बघा, हार्मोन बॅलन्स लक्षात आला. त्याचबरोबर LH जे काय करते तर लिडिंग सेलला ते स्टिम्युलेट करते. टेस्टिस हा जो काय रिजन आहे तो काय तर टेस्टिसचा पार्ट आहे, त्यामध्ये ज्या काही लिडिंग सेल्स आहेत त्यांना आपण काय करत असते तो स्टिम्युलेट करत असतो. लिडिंग सेल काय प्रोड्यूस करते, टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन काय, इट इज द युजफुल फॉर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. टेस्टोस्टेरॉन त्याचबरोबर काय करणार आहे तर त्या मेलमधील रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये पण ते काय करणार आहे तर रेग्युलेशन करणार आहे. बघा, जर ह्या FSHचं काय झालं, नंबर डिक्रीज झाला किंवा त्यामध्ये इनहिबिशन, एक इनहिबिन हे एक हार्मोन तिथं रेग्युलेट केलं जातं, म्हणजे FSHचं जे काय हार्मोनल काउंट आहे किंवा जे हार्मोनची जर डिक्रीज झालं तर काय करणार आहे, परत ते काय करणार आहे, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करणार आहे. म्हणजे FSHचं काय होणार आहे तर तिथं स्टिम्युलेशन हे वाढणार आहे. जर स्टिम्युलेशन जर जास्त झालं परत ते काय करणार आहे तर तिथं रेग्युलेशनसाठी ते काय करणार आहे तर फीडबॅक पाठवणार आहे. अशा प्रकारे इथून फीडबॅक मेकॅनिझम हे कंट्रोल केलं जात असतं. बघा, स्पर्मॅटोजेनेसिस ही कम्प्लीट झाली. आपण त्यामध्ये काय काय पाहिलं, स्पर्मचं स्ट्रक्चर आणि त्या फेजमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे ओजेनेसिस, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट. बघा, ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट. लक्ष द्या, फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट आर कॉल्ड ॲज द ओजेनेसिस. ओजेनेसिस त्यामध्ये फिमेल गॅमेट म्हणजे कोणते, एग किंवा ओहम. इट इज द फॉर्मर फ्रॉम द डिप्लॉइड जर्माइनल इपिथेलियम. तुम्ही आपण TS ऑफ ओरी यामध्ये पाहिलं होतं की जर्माइनल इपिथेलियम लेअर असतो, त्यामध्ये प्री मॉडल फॉलिक्युल आहेत, अशा प्रकारचे कॉर्टेक्स रिजनमध्ये त्यापासून काय होणार आहे तर अशा प्रकारचे फॉलिक्युल तयार होते, त्याला काय म्हणतो आपण एग किंवा ओहम. इट इन्वॉल्व द प्रोसेस ऑफ मिओसिस अँड मायटॉसिस. या दोन्ही सेल डिव्हिजनमध्ये काय होतं तर एकची फॉर्मेशन इथं होत असते. बघा, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण ज्या तीन फेज पाहिल्या होत्या त्याच फेजमध्ये यांच्यामध्ये पण गॅमेट फॉर्मेशन होत असतं, मल्टिप्युलेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. बघा, ह्या तीन फेजचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. बघा, त्यामध्ये पहिली फेज आहे ती मल्टिप्लिकेशन फेज. बघा, मल्टिप्लिकेशन फेज नावावरून तुमच्या लक्षात येतं की इन्क्रीजेस द नंबर, दॅट इज द कॉल्ड ॲज द मल्टिप्लिकेशन फेज. बघा, इथं मल्टिप्लिकेशन कोणाचं होतं इन दिस स्टेज, द प्रायमरी जर्माइनल सेल्स PGC, प्रायमरी जर्माइनल सेल, प्रीमॉर्डल फॉलिक्युल म्हणतो आपण त्याला, त्यापासून काय होणार आहे, त्या डिप्लॉइड सेल्स आहेत. बघा, 2N दाखवले, म्हणजेच काय तर डिप्लॉइड सेल ऑफ ओरी अंडरग्रो द रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन टू फ्रॉम द मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल.
MMC सेल म्हणलो होतो आपण त्याला, गॅमेट, मदर सेल्स ऑर उगोनियर सेल्स आर, बघा मल्टिफ्युजन फेजमध्ये पहिला काय झालं, ज्या काय PGC सेल होत्या म्हणजेच त्याला का प्रायमरी जर्मल सेल, त्यांच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन झालं. मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे काय, टू इक्वल सेल तिथं तयार होत असते, फॉर्मेशन ऑफ टू इक्वल सेल्स, अशा प्रकारची मायटॉटिक डिव्हिजन होऊन तिथं काय होणार आहे, मिलियन्समध्ये सेल्स तयार होणार आहेत. त्या तयार झालेल्या सेल्सला काय म्हणतो आपण, उगोनिया. उगोनिया ह्या पण कशा आहेत, डिप्लॉइडस आहेत. का बरं, तर तिथं मायटॉटिक डिव्हिजन झाले. मायटॉटिक डिव्हिजन होऊन तिथं ज्या काय सेल तयार झालेत त्याला काय म्हणतो आपण, उगोनिया. ह्या कशा आहेत, मिलियन्समध्ये आहेत. आणि ही जी काय मल्टिप्लिकेशन फेज आहे ती कधी होते, दिस प्रोसेस इज कम्प्लिटेड इन द एम्ब्रॉयनिक स्टेज ऑफ द ह्युमन फिमेल. पॉईंट लक्षात येतोय बघा, जेव्हा फिमेल एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये असते ती, ते चाइल्ड किंवा जे एम्ब्रियो आहे तो फिमेल एम्ब्रियो एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये असतानाच यामध्ये उगोनिया ह्या तयार होत असतात. कशा आहेत, त्या डिप्लॉइड अशा उगोनिया तयार झाल्या. बघा इथं झाली मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय झालं, मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल्स किंवा उगोनियल सेल तयार झाल्या. त्या कशा आहेत, तर डिप्लॉइड आहेत. त्यानंतरची नेक्स्ट फेज आहे आपल्याकडे ग्रोथ फेज. ग्रोथ फेजमध्ये बघा काय होणार आहे, तर ज्या काय उगोनिया आहेत किंवा उगोनियल सेल किंवा त्याला गॅमेट मदर सेल्स आहेत, त्यांचं काय होणार आहे, तर तिथं ग्रोथ होणार आहे किंवा त्या सेलमध्ये मॉडिफिकेशन होणार आहे किंवा त्या एखाद्या सेलची डेव्हलपमेंट होणार आहे. डेव्हलपमेंट, सेलची डेव्हलपमेंटमध्ये काय होते बघा, त्यांच्यामध्ये सेल्युलर ऑर्गनेल फॉर्म होणार आहेत, म्हणजे त्याची साईज इन्क्रीज होणार आहे किंवा त्यामध्ये जे काय सेल्युलर ऑर्गनेलची जे काय डेव्हलपमेंट होणार आहे, जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलर आहे, गॉल्गी अपरेटस किंवा मायटोकॉन्ड्रिया, अशा प्रकारच्या सेल ऑर्गनेलची डेव्हलपमेंट तयार होणार आहे. आणि ती सेल काय कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, प्रायमरी ओसाइटमध्ये. प्रायमरी ओसाइट तयार झाली बघा, म्हणजे ती पण कशी आहे, डिप्लॉइड आहे. 2N इथं रिप्रेझेंट काय करते, तर दिस सेल इज द डिप्लॉइड. लक्षात आलं बघा, जी काय झाली मल्टिप्लिकेशन फेजमध्ये उगोनिया तयार झाल्या होत्या, त्याचं काय झाली, ग्रोथ झाली, त्याची डेव्हलपमेंट होऊन प्रायमरी ओसाइट तयार झाले. प्रायमरी ओसाइट्स आर द डिप्लॉइड इन नेचर. काल इथं झाली आपल्या दोन फेजेस कम्प्लीट झाल्या, मल्टिप्लिकेशन फेज आणि ग्रोथ फेज. नेक्स्ट फेज आहे आपल्याकडे मॅच्युरेशन फेज. बघा मॅच्युरेशन फेजमध्ये काय होते आपण ते पाहू डिटेलमध्ये. बघा मॅच्युरेशन फेजमध्ये काय झालं, तर इट इज द प्रोसेस इनिशिएटेड बाय द प्रायर टू बर्थ ऑफ द फिमेल बेबी. त्या बर्थ झाल्यानंतर काय होणार आहे, यामध्ये ही फेजची सुरुवात होणार आहे किंवा मॅच्युरेशन व्हायला तयार होणार आहे. बघा इथं काय होतं, इथं महत्त्वाची स्टेज इथून चालू होते. द प्रायमरी ओसाइट डिवाइड मियोटिकली अँड फ्रॉम द टू अनइक्वल हॅप्लॉइड सेल. म्हणजे बघा, जे काय प्रायमरी ओसाइट होतं ग्रोथ फेजमध्ये, जी काय प्रायमरी ओसाइट तयार झाली ती, त्याचं काय झालं, अनइक्वल डिव्हिजन झालं. म्हणजेच कुठले, पहिल्यांदा लक्षात ठेवा की मियोटिक डिव्हिजन झाले तिथं, म्हणजेच कोणती, मियोसिस. मियोसिसमार्फत काय झालं, हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. मियोसिस म्हणजे कोणती, रिडक्शनल फेज. मियोसिस फर्स्टमध्ये काय झालं, रिडक्शनल फेज, म्हणजे त्याचं काय झालं, तर सेलचा नंबर, क्रोमोझोम नंबर डिक्रीज झाला हॅप्लॉइडपासून, सॉरी डिप्लॉइडपासून त्या हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. पण कशात तयार झाल्या, तर अनइक्वल, म्हणजे त्या काय आहेत, तर अनइक्वल इन साईज आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत तिथं बघा, एक आहे ती लार्ज आणि दुसरी आहे ती स्मॉल. त्या लार्जला सेल, लार्ज सेलला काय म्हणतो आपण, सेकंडरी. लार्ज सेलला काय म्हणतो आपण, सेकंडरी ओसाइट. तर सेकंडरी ओसाइट ही काय झाली, तर लार्ज सेल आहे. आणि जी काय स्मॉल सेल आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी किंवा फर्स्ट पोलार बॉडी. बघा लार्ज सेल काय आहे, तर सेकंडरी ओसाइट, आणि स्मॉल सेल इज कॉल्ड ॲज द फर्स्ट पोलार बॉडी. बघा फर्स्ट पोलार बॉडीमध्ये काय होणार आहे, तर नॉर्मली फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर इन द मियोसिस सेकंड. मियोसिस सेकंडमध्ये ती जाणार नाही, आणि त्याचं काय होणार आहे, तर त्याची डेव्हलपमेंट तिथं कम्प्लीट होत नाही किंवा ती पुढे प्रोसिड होत नाही. मग आपण आता इथं काय झालं, तर सेकंडरी ओसाइट, ह्या सेकंडरी ओसाइटमध्ये लक्ष द्या, सेकंडरी ओसाइट, द सेकंडरी ओसाइट प्रोसिड मियोसिस सेकंड ओनली अप टू द मेटाफेस 2 अँड डिव्हिजन स्टॉप्ड ऑर अरेस्टेड ॲट दिस स्टेज. म्हणजे बघा, सेकंडरी ओसाइट काय झाली, मियोसिस सेकंड तिथं कॅरी झाली किंवा तिथं होऊ लागली, पण ती काय कम्प्लीट होत नाही. म्हणजे मियोसिस सेकंड ही कम्प्लीट होत नाही. मग काय होत आहे, तर जे काय मियोसिस सेकंडमधील मेटाफेज आहे, तुम्हाला मियोसिस ह्या सेल डिव्हिजनचा अभ्यास असेल तर तुम्हाला मेटाफेज काय आहे तर लक्षात येईल. त्या मेटाफेजमध्ये, मेटाफेज सेकंडमध्ये काय होणार आहे, तर त्याची सेल डिव्हिजन तिथं स्टॉप होणार आहे. लक्षात आलं, मियोसिस सेकंड ही ह्या सेलमध्ये किंवा सेकंडरी ओसाइटमध्ये कम्प्लीट होत नाही, पण ती काय होणार आहे, तर तिथं ती सेकंड, मियोसिस सेकंड काय होणार आहे, म्हणजे मेटाफेज सेकंडमध्ये ती सेल डिव्हिजन त्याची स्टॉप होणार आहे किंवा अरेस्ट होणार आहे. ह्या स्टेजमध्ये ती काय झाली, अरेस्ट झाली. बघा आता सेकंडरी ओसाइट कुठं प्रेझेंट असते, तर आपण पाहिलं होतं ग्राफियन फॉलिक्युलमध्ये, हिस्टॉलॉजी ऑफ ओहरीमध्ये आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. ग्राफियन फॉलिक्युल काय आहे हे तुम्हाला
डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमचा आपण लिंक दिली आहे, तिथून तुम्ही त्याचा अभ्यास करा, ग्राफियन फॉलिकुल. आता सेकंडरी ओसाईट काय होणार आहे, तर हे त्या ग्राफियन फॉलिकुलमधून शेड ऑफ केलं जातं, म्हणजेच काय केलं जातं, रिलीज केलं जातं. आता हे पूर्ण कसे आहेत, तर ग्राफियन फॉलिकुलमध्ये ते प्रेझेंट असते सेकंडरी ओसाईट, ग्राफियन फॉलिकुलमधून ते काय केलं जातं, रिलीज केलं जातं. लक्षात आलं, काय केलं जातं, सेकंडरी ओसाईट ग्राफियन फॉलिकुलमधून जेव्हा शेड ऑफ केले जातात किंवा रिलीज केले जातात, त्यानंतरची पुढची प्रोसेस काय ती बघू आपण. आता बघा, सेकंडरी ओसाईट इज शेड ऑफ, शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकुल अँड द ओहरी. ओहरीमधून काय झाले, तर ते सेकंडरी ओसाईट रिलीज झाले किंवा ते बाहेर सोडले गेले, की कुठं, फॅलोपियन ट्यूबमध्ये. बघा, रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड विल बी हॅपन ओनली विथ द एंट्री ऑफ द स्पर्म. जी काय त्याची सेल डिव्हिजन अरेट झाली होती मेटाफेस सेकंडमध्ये, म्हणजे मिओसिस सेकंडमध्ये जी काय सेल डिव्हिजन अरेट झाली होती, ती कम्प्लीट कधी होणार आहे किंवा रिस्टार्ट कधी होणार आहे, वेन द फर्टिलायझेशन वॉज ऑकर. बघा, फर्टिलायझेशन झाल्यानंतर किंवा ॲट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन द सेकंड स्टेज ऑफ मिओसिस विल बी ऑकर ऑर रिस्टार्ट. कळते का बघा, लक्षात राहू दे. आहे मिओसिस सेकंडमध्ये सेकंडरी ओसाईट कसे आहेत, तर इनकम्प्लिटेड ओसाईट आहे किंवा इनकम्प्लिटेड तिथं मिओसिस झालेले असते. जेव्हा फर्टिलायझेशन होत असतं किंवा फर्टिलायझेशन झालं किंवा तिथं स्पर्मची एंट्री झाली, स्पर्मची एंट्री झाल्यानंतर काय होणार आहे, तर तिथं मिओसिस सेकंड इज कॅरी होणार आहे. मग काय होतं तिथं बघा, दिस डिव्हिजन इज ऑल्सो टू अनइक्वल डॉटर सेल्स आर फॉर्मेड. म्हणजे मिओसिस सेकंड जेव्हा कम्प्लीट होत लागते किंवा रिस्टार्ट झाले तिथं, त्यावेळेस पण काय होणार आहे, तिथं पण अनइक्वल सेल तयार झालेत. बघा, कोणत्या कोणत्यात, एक लार्ज सेल आहे, परत एक स्मॉल सेल आहे. लार्ज सेलला आपण काय म्हणतो आहे, ओहम, आणि जी काय स्मॉल सेल आहे त्याला काय म्हणतो आपण, सेकंड पोलार बॉडीज. बघा, अशा पद्धतीने काय झाले, तर इथं मिओसिस सेकंड म्हणजे मेटाफेसमध्ये अरेट झालेली मिओसिस सेकंड इथं कम्प्लीट झाली ॲट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन. लक्षात आलं का, फर्टिलायझेशनच्या टायमिंगला काय झालं, तर ते कम्प्लीट झालं. पण ते कुठं झालं आहे, तर एम्फुला. बघा, सेकंडरी ओसाईट कधी कम्प्लीट, डिव्हिजन कम्प्लीट कधी होते, तर एम्फुलामध्ये. म्हणजे काय झालं, तर त्या ग्राफियन फॉलिकलनं ओसाईटला रिलीज केलं तर कुठं, फॅलोपियन ट्यूबमध्ये. फॅलोपियन ट्यूबमध्ये काय होणार, तर त्या एम्फुलामध्ये द ओहम ऍक्ट ॲज द लक्षात घ्या, एम्फुलामध्ये काय झालं, तर त्याची सेकंड डिव्हिजन ही कम्प्लीट होणार आहे. आणि इथं काय झालं, तर सेकंडरी पोलार बॉडीज इथं तयार झालेत. बघा, द ओहम ॲक्ट ॲज द फिमेल गॅमेट. अशा प्रकारे काय झालं, तर तिथं ओहमची प्रोडक्शन किंवा ओहमचं तिथं तयार झालेलं आपल्याला इथं दिसून येते. बघा, इफ द सेकंडरी ओसाईट डज नॉट रिसीव द स्पर्म ऑर स्पर्मॅटोजोआ इट शेड ऑफ अलॉंग विथ द मेनस्ट्रम. म्हणजे जर ह्या सेकंडरी ओसाईटला जर फर्टिलायझेशन जर झालं नाही, तर काय होणार आहे, तर मेस्ट्रम बरोबर, म्हणजेच तिथं मेस्ट्रल सायकल वेळेस ओव्हुलेशन या पिरियडमध्ये काय होणार आहे, तर ते शेड ऑफ केला जाणार आहे किंवा तो बॉडीच्या बाहेर टाकून दिला जाणार आहे. कळालं पॉईंट, लक्षात आला का. बघा, इथं आपल्याला महत्त्वाचं किंवा इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे, सेकंडरी ओसाईट हा काय केला आहे, तर मिओसिस सेकंडमध्ये अरेस्ट केला आहे, मेटाफेस सेकंडमध्ये तो अरेस्ट केला जातो, त्याची डेव्हलपमेंट तिथं कम्प्लीट होत नाही. पण जेव्हा फर्टिलायझेशनचं टाईम होतं, म्हणजे ॲट द टाईम ऑफ द फर्टिलायझेशन वेन द स्पर्म विल बी एंटर द सेकंड फेज ऑफ मिओसिस आर कम्प्लीट ॲट द रिजन ऑफ द एम्फुला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. बघा, लक्षात आलं, ग्राफियन फॉलिकुलनं काय केलं, तर ते सेकंडरी ओसाईट रिलीज केले होते कुठं, तर फॅलोपियन ट्यूबमध्ये, फॅलोपियन ट्यूबच्या एम्फुलामध्ये. एम्फुला काय आहे ते तुम्हाला फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण अभ्यास केला होता डिटेलमध्ये. एम्फुला, त्या एम्फुलामध्ये काय होणार आहे, तर सेकंड मिओसिस कम्प्लीट होणार आहे आणि त्यापासून दोन परत सेल तयार होणार आहे. एक आहे ती लार्ज आणि दुसरी आहे स्मॉल. लार्ज सेल ॲक्ट ॲज द ओहम, त्यालाच काय म्हणतो आपण, ओहम. त्याच काय आहे, फिमेल गॅमेट. लक्षात आलं, अशा प्रकारे इथं ओजेनेसिस कम्प्लीट झाले आहेत. आता ह्या ओहमचं स्ट्रक्चर काय आहे किंवा कशा पद्धतीने त्या ओहमचं स्ट्रक्चर आहे आपण ते बघू. बघा, सेकंडरी ओसाईट म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाईट कशा प्रकारे त्याचं अरेंजमेंट असते आपण बघू. त्यालाच काय म्हणतो आपण, एग इज द ॲक्च्युली सेकंडरी ओसाईट. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, एग. बघा, एक कसं आहे, इट इज द क्लिओडिक म्हणजे विदाउट शेल, म्हणजे यांच्यामध्ये शेल दिसत नाही. म्हणजे बघा, ह्युमनमध्ये किंवा मॅमलमध्ये जनरली काय असतं, तर इट इज द नॉन क्लिओडिक असतात. नॉन क्लिओडिक म्हणजे काय, अब्सेंट ऑफ शेल. मग ज्यांच्यामध्ये सेल प्रेझेंट आहे किंवा कोणत्या ऑर्गॅनिझममधल्या एगला शेल प्रेझेंट असते, ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न काय विचारला मी, शेल प्रेझेंटिंग
एग कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये असतात ते मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा. त्याचबरोबर दुसरं काय, एग मध्ये इट इज द मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल म्हणजे काय, यॉक इज प्रेझेंट इन द व्हेरी स्मॉल क्वांटिटी. यॉक यॉक म्हणजे काय, तर जे काय एगला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणारा तो एक पार्ट आहे तो काय आहे, तर ह्याच्यामध्ये मायक्रोलेसिथल आहे. मेगालेसिथल हा काय आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे, मेगालेसिथल किंवा ह्याचे टाईप कोणते कोणते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. बघा एगमध्ये ह्युमनमधील एग हे कसं आहे मायक्रोलेसिथल, म्हणजे जे काय यॉकचं प्रेझेंट आहे ते कसे कमी प्रमाणात किंवा एक स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. साईज किती बघा, 0.1 mm, दॅट इज 100 micron इन द साईज अँड राऊंडेड नॉन मोटल. अशा प्रकारचं एगचं नॉर्मली स्ट्रक्चर आहे. काय काय बघितलं आपण, इट इज नॉन प्लिओडिक, मायक्रोलेसिथल आणि 0.1 mm इन लेंथ. अशा प्रकारे साईज त्याची आपण पाहिली. बघा न्यूक्लियस कसा आहे, न्यूक्लियस द प्रो न्यूक्लियस इज द न्यूक्लियस इज द लार्ज कॉल्ड आहे द जर्माइनल व्हेसिकल. बघा अशा इथं काय, तर तो न्यूक्लियस आहे त्याला काय म्हणतो आपण जर्माइनल व्हेसिकल. जर्माइनल व्हेसिकल म्हणलं जातं त्यालाच काय म्हणतो आपण प्रो न्यूक्लियस. अँड इट इज द फॉर्मेड ॲट द टाईम ऑफ द फर्टिलायझेशन, म्हणजे कधी तयार होणार आहे आपण, ॲट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन म्हणजे जेव्हा स्पर्मची तिथं एंट्री होणार आहे. म्हणजे आपण पाहिलं की मग अशी मेवासिस जी काय सेकंड कम्प्लीट झाली, मेवासिस सेकंड कम्प्लीट झाल्यानंतर तिथं त्या न्यूक्लियसचं तिथं तो फॉर्म होणार आहे. त्यानंतर बघा सायटोप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ऊप्लाझम, इट इज डिवायडेड इन टू द सेंट्रिओल. ह्याला सायटोप्लाझमला काय म्हणतो आपण ऊप्लाझम, ऊजेनेसिस किंवा उगण्यामध्ये आहे म्हणून त्याला ऊप्लाझम म्हणतो आपण. ते काय करते तर डिवाइड ऑफ द सेंट्रिओल्स, सेंट्रिओल्स यामध्ये जे काय प्रेझेंट आहेत ते काय करते त्यांना डिवाइड करते. बघा त्याच्यामध्ये मेम्ब्रेन किंवा कव्हरिंग कोणते कोणते आहेत आपण बघून, एगला कव्हरिंग कोणते लक्ष द्यायचं. एग मेम्ब्रेन जे काय इनर मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण व्हाईट लाईन मेम्ब्रेन. बघा हे जे काय आतील जे काय इनर मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण व्हाईट लाईन मेम्ब्रेन. लक्षात आलं, इट इज सिक्रेट द नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन, ग्लायकोप्रोटीनियस मेम्ब्रेन झोना प्लेडुला पेलुसिडा ऑन इट्स आउटसाईड. म्हणजे त्या व्हाईट लाईन मेम्ब्रेनने काय केलं आहे, तर एक नॉन सेल्युलर किंवा नॉन सेल्युलर एक ग्लायकोप्रोटीनियस मेम्ब्रेन सिक्रेट केलं आहे. त्याला काय म्हणतो आपण झोना पेलुसिडिला. बघा हा जो काय लेअर आहे तो कोणताही झोना पेलुसिडाचा लेअर आहे. अँड ॲट द आउटर सर्फेस एलॉंगेटेड सेल फॉर्मिंग द कोरोना रेडिएटा. ह्याच्या प्रकारच्या किंवा जो काही ग्रॅन्युलर सेल दिसतात अशा ह्याला काय म्हणतो आपण कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा हा काय, तर इथं त्या मेम्ब्रेनचा एक तिथं लेअर आहे. तर तिथेच हा कशापासून तयार झाला आहे, ग्रॅन्युलरचा सेलपासून. जे काही ग्रॅन्युलर सेल दिसते तुम्हाला त्या ग्रॅन्युलर सेलपासून काय झाला आहे, तर कोरोना रेडिएटा हा तिथं एक मेम्ब्रेनचा लेअर तयार झाला आहे. दे आर फ्रेमली हेल्ड टू द झोना पेलुसिडा अँड टू द इच अदर बाय द हायलुरोनिक ॲसिड. म्हणजे हे काय कोणता, तर जो काय झोना पेलुसिडाला आणि जो काय हा लेअर आहे कोरोना रेडिएटा तो कोणत्या हायलुरोनिक ॲसिडने काय केलाय, तर एकमेकाला बाइंड केलाय किंवा तिथं काय केलाय अटॅचमेंट तिथं त्यांची कम्प्लीट झालेली असते. त्यानंतर बघा आउटर मोस्ट लेअर त्याला काय म्हणतो आपण त्या दोन मेम्ब्रेनच्या लेअरमध्ये एक प्रकारचं स्पेस इथं आपल्याला दिसते. म्हणजे कुठं, पेरी व्हाईट लाईन स्पेस. म्हणजे हा पेरी व्हाईट लाईन स्पेस काय, तर इन बिटवीन द व्हाईट लाईन मेम्ब्रेन अँड झोना पेलुसिडिला. म्हणजे जे काय झोना पेलुसिडिला म्हणजे जो काय हा लेअर आणि जो काय इनर मोस्ट लेअर आहे म्हणजे कोणतं बघा लक्ष द्यायचं, ह्या व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडिला ह्या लेअरच्या मध्ये असणारा स्पेस आहे त्याला काय म्हणतो आहे आपण पेरी व्हाईटल स्पेस. पेरी व्हाईटल स्प्लेट स्पेस ह्याच्यामध्ये एक प्रकारचं फ्लूइड फिल्ड केलेलं असतं आणि अशा प्रकारे त्याचं मेम्ब्रेन इथं तयार झालं. बघा मेम्ब्रेन लक्षात आलं का, मेम्ब्रेनमध्ये काय काय बघतं, एकच्या कवरिंगला व्हाईट लाईन मेम्ब्रेन, पेरी व्हाईट लाईन स्पेस, त्यानंतर झोना पेलुसिडा, कोरोना रेडिएटा आणि अशा प्रकारचं ते काय तर लेअर झाले. बघा आता ह्या स्पेसमध्ये म्हणजे कोणत्या पेरी व्हाईट लाईन स्पेसमध्ये काय आहे, तर पोलार बॉडी ह्या प्रेझेंट असतात. त्या ज्या काय आपण पोलार बॉडी तयार झालेल्या पाहत होतो त्या पोलार बॉडी कुठं, फर्स्ट पोलार बॉडी इथं तिथं प्रेझेंट आहे. अँड साईड हॅविंग द जर्मानल व्हेसिकल अँड द फर्स्ट पोलार बॉडी इज कॉल्ड ॲज द ॲनिमल पोल. हे लक्षात ठेवा, जो काय ज्या साईडला जे काय पोलार बॉडी प्रेझेंट आहे किंवा तिथं काय आहे, तर जर्मानल व्हेसिकल किंवा तिथं न्यूक्लियस आहे ह्या रिजनला किंवा ह्या एंडला काय म्हणतो आपण ॲनिमल पोल. लक्षात आलं, ॲनिमल पोल. एगमध्ये ॲनिमल कोणत्या साईडला असतो आहे, तर जिथं जर्मानल व्हेसिकल असतं किंवा जिथं काय आहे, तर फर्स्ट पोलार बॉडी तयार झालेली असते ह्या रिजनला काय म्हणतो आपण ॲनिमल पोल. आणि त्याच्या अपोजिट जो कोणता पोल आहे त्याला काय म्हणतो आपण व्हेजिटल पोल किंवा त्याला काय म्हणायचं व्हेजिटल पोल. लक्षात आलं का, ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल किंवा व्हेजिटल पोल हे
फर्टिलायझेशन वेळेस आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. ॲनिमल कुठे असतोय, जिथं काय तर जर्मायनल वेसिकल आहे आणि त्याच्या अपोजिटच्या पोलला म्हणतोय आपण व्हेजिटेबल पोल. ठीक आहे, बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे तर हार्मोनल रेग्युलेशन, म्हणजे गॅमेट फॉर्मेशनमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये गॅमेट फॉर्मेशन वेळेस हार्मोन कोणत्या प्रकारे रिलीज केले जातात किंवा कशा पद्धतीने त्यांचं रेग्युलेशन असतं हे आपण बघू. बघा हायपोथॅलॅमसने जे काय गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन GnRH हे रिलीज केलेलं असतं ते कुठं अटॅक करतं, अँटेटरी पिट्युटरी ग्लँडवरती. आणि त्यानंतर अँटेटरी पिट्युटरी ग्लँड काय करते, FSH आणि LH हे दोन हार्मोन रिलीज करते. FSH म्हणजेच काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे कुणाला स्टिम्युलेट करते, ग्रॅन्युलोसा सेलला, त्यालाच काय म्हणतो आपण फॉलिकल्स. फॉलिकल्स लक्षात ठेवा, फॉलिकल. आणि फॉलिकल काय प्रोड्यूस करणार आहे, तिथं ग्रॅन्युलोसा सेल एस्ट्रोजन प्रोड्यूस करणार आहे. ते एस्ट्रोजन काय करत असतं तर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर फिमेलमध्ये प्रोड्यूस करत असतं. आपल्याला इथं बघायचं आहे ग्रॅन्युलस असेल, त्या ग्रॅन्युलस असेल काय करत असेल तर ऊ साईड प्रोड्यूस करत असेल, म्हणजे इथं काय तर ऊजेनेसिस इथून ते तयार होत असते. त्याचबरोबर जे काय LH हार्मोन आहे, LH हार्मोन कशासाठी, ल्युटिनायझिंग कॉर्पस ल्युटियम, ल्युटियमला ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते काय प्रोड्यूस करते, प्रोजेस्टेरॉन. हे आपण त्या हिस्ट्रॉलॉजीच्या पोरीमध्ये लक्षात ठेवलं होतात, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड जे काय FSH स्टिम्युलेट केले ते FSH काय करत असतं तर ओजेनेसिस ही प्रोसीड करत असतं. त्याचबरोबर जर एस्ट्रोजनची लेवल कमी झाली किंवा जास्त झाली तर त्याचं एक फीडबॅक मेकॅनिझम असतं, ते FSH काय करत असतं, फीडबॅक मेकॅनिझमद्वारे तिथं ते हार्मोनल बॅलन्स रेग्युलेट करत असतं. लक्षात आलं काय, लक्षात ठेवा तुम्ही गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन आणि FSH. ठीक आहे, बघा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, काही डाऊट असेल तर त्या पण कमेंटमध्ये विचारा. आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फर्टिलायझेशन आणि म्हणजेच काय तर झायगोट फॉर्मेशन, ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.